नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण विवाह संस्था व विवाहाचे प्रकार डिस्कस करू. पण त्याआधी आपण काही बेसिक गोष्टी ज्या आहे त्या देखील या संदर्भात डिस्कस करू. बघा, आता विवाह संस्था, आता इन जनरल आपल्याला विवाह हा शब्द माहीत असतो, ठीक आहे. पण विवाह संस्था काय असते किंवा समाजामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा याला विवाह संस्था असं का म्हटल्या जाते, तर त्यासाठी आपण आधी एक कन्सेप्ट डिस्कस करू, तो म्हणजे सामाजिक संस्था. आता जेव्हा आपण समाजशास्त्रामध्ये मूलभूत संकल्पना शिकतो, बेसिक कन्सेप्ट, तेव्हा आपण बघितलं आहे की सामाजिक संस्था हा प्रकार काय असतो. बघा, व्यक्ती जो आहे हा सामाजिक प्राणी आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच कुठल्याही व्यक्तीला संपूर्ण जीवन जगण्यासाठी समाजाची आवश्यकता असते. तो आयसोलेशनमध्ये जगू शकत नाही किंवा तो एकट्यामध्ये संपूर्ण जीवन व्यतीत करू शकत नाही. व्यक्तीला जर त्याचा संपूर्ण विकास करायचा असेल आणि या समाजामध्ये टिकून राहायचं असेल, स्थिरता हवी असेल, तर त्याला समाजाची गरज असते. मग आपण असं का म्हणतो किंवा आपण व्यक्ती हा सामाजिक प्राणी आहे असं का म्हणतो, कारण बघा, जेव्हा एक व्यक्ती जगतो तर जगत असताना त्याला अनेक गरजा, म्हणजेच व्यक्तींच्या अनेक गरजा असतात, त्याला अनेक गोष्टींची गरज असते. मग ह्या गरजा म्हणजे फक्त अन्न किंवा वस्त्र निवारा, हे जे आपण कन्व्हेन्शनल म्हणतो की व्यक्तींची गरज म्हणजे अन्न वस्त्र निवारा, तर केवळ याच गरजा व्यक्तींच्या नसतात. तर व्यक्ती जेव्हा समाजामध्ये जगतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींची गरज असते. जसं त्याला एक आर्थिक स्थैर्य पाहिजे असते, व्यक्तीला एक सामाजिक स्थैर्य पाहिजे असते, त्याला मानसिक स्थैर्य पाहिजे असते, व्यक्तीला अनेक प्रकारे सपोर्ट पाहिजे असतो, त्याला अनेक गोष्टींची भीती असते तेव्हा देखील त्याला सपोर्ट पाहिजे असतो. मग हा सपोर्ट कुठलाही असणार, फिजिकल असणार, मेंटल असणार, आणि ह्या सर्व गोष्टी जगत असताना, ह्या सर्व गोष्टी समाजामध्ये फेस करत असताना व्यक्तीला अनेक दुसऱ्या व्यक्तींची गरज असते. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आपण काय म्हणतो की व्यक्ती हा जो आहे सामाजिक प्राणी आहे. म्हणजेच काय की त्याला जरी एखाद्या व्यक्तीला जरी सर्व गोष्टींची उपलब्धता असेल, म्हणजे ज्या काही भौतिक गोष्टी आहे त्या सर्व गोष्टींची जरी उपलब्धता असली तरी त्याला मानसिक स्थैर्यासाठी, त्याला मनोबलसाठी किंवा इतर गोष्टींसाठी देखील, म्हणजेच त्यामध्ये सपोर्ट येणार, त्यामध्ये अनेक गोष्टी एकत्रितरित्या केल्या जातात, या सर्व गोष्टींसाठी व्यक्तीला इतर व्यक्तींची गरज असते, म्हणजेच त्याला समाजाची गरज असते. मग आता अशी जर गरजा आहेत व्यक्तीच्या किंवा अनेक गोष्टींसाठी दैनंदिन जीवन जगत असताना व्यक्ती जर का अनेक गोष्टींसाठी इतर व्यक्तींवर अवलंबून आहे तर अशा वेळेस तिथे आंतरसंबंध प्रस्थापित होतात, म्हणजे इंटरडिपेंडन्सी प्रस्थापित होते. म्हणजेच काय की बघा, सिंपल आहे, एक व्यक्ती जर का दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे मग दुसरा व्यक्ती देखील कोणावर तरी अवलंबून असेल. तर असं जर आपण बघितलं ह्या पर्स्पेक्टिवने तर आपल्या लक्षात येणार की समाजातला प्रत्येक व्यक्ती हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या व्यक्तींवर काय आहे, अवलंबून आहे, त्यांच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी. मग गरजा ह्या कुठल्याही असू शकतात, ठीक आहे. मग अशा पद्धतीने समाजातला प्रत्येक व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंडंट आहे तर अशा केसमध्ये मग व्यक्तीने स्वतंत्रपणे जगता, म्हणजे स्वतंत्रपणे तो जगू शकत नाही. किंवा आता स्वतंत्रपणे जगू शकत नाही म्हणजेच याचा अर्थ काय आहे की बघा, इथे एक आपण वेगळा एक आस्पेक्ट घेऊ. स्वतंत्रपणे म्हणजेच काय, तो गुलामगिरीमध्ये जगला पाहिजे असा इथे अर्थ होत नाही. स्वतंत्रपणे म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर का ठरवलं की त्याच्या मनात येईल तशा पद्धतीने तो वागणार, तो बिलकुल कोणाचाही, म्हणजे तो कुठलाही दुसरा घटक कन्सिडर करणार नाही, तो कोणाचाही विचार करणार नाही, बस त्याला वाटलं तसं पद्धतीने तो त्याचं जीवन जगणार. मग अशा केसमध्ये हे जे इतर व्यक्ती त्या व्यक्तीवर डिपेंडंट आहे त्यांना देखील काय पडणार, याचा फरक पडणार, म्हणजेच ह्या गोष्टीचा परिणाम इतर लोकांवरही होणार. म्हणजेच बघा, आपण काय म्हणत आहे, समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती जर का दुसऱ्या व्यक्तीवर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असेल तर अशा वेळेस प्रत्येक व्यक्तींनी
त्या कंटेक्स्टमध्ये किंवा एका सिमिलर पॅटर्ननी वागणं आवश्यक आहे, जेणेकरून काय होणार की प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या घटकाची देखील गरजांची पूर्तता करू शकणार. येत्या लक्षात? मग अशा केसमध्ये एखादा जो व्यक्ती आहे त्यांनी जर का इनकेस ठरवलं की त्या मनातील तसं वागणार, कुठलेही नियम नाही, कुठलीही शिस्त नाही, त्याला वाटेल त्या पद्धतीने तो जीवन जगणार, तर असं जर का झालं इनकेस, तर अशा वेळेस मग हे जे बाकी व्यक्ती आहे त्यांच्यावर त्याचा डायरेक्ट परिणाम होत असतो. आणि जर का परिणाम झाला तर गरजांची पूर्तता होणार नाही. गरजांची पूर्तता झाली नाही तर हा जो ग्रुप आहे, हा जे लोक ज्या ग्रुपमधले लोक हे एकमेकांवर डिपेंडंट होते, तो ग्रुप पूर्ण काय होणार, कोलॅप्स होणार. म्हणजेच तो जो व्यक्तींचा समूह आहे तो व्यक्तींचा समूह स्थिरपणे राहू शकणार नाही. म्हणजेच मग आपण काय म्हणू की ते त्यांचं जीवन व्यवस्थितपणे जगू शकणार नाही. मग यासाठी महत्त्वाचं काय असते, तर यासाठी महत्त्वाचं असते की व्यक्तींचा जो समूह आहे तर तो व्यक्तींचा समूह व्यवस्थित नियमांप्रमाणेच वागायला हवा, तो शिस्तबद्ध पद्धतीनेच वागायला हवा, किंवा ज्या गोष्टी ठरवल्या असतात किंवा ज्या गोष्टींची अपेक्षा असते त्या गोष्टींची पूर्तता करणे हे देखील काय असते, आवश्यक असते. मग आता असे जर का नियम असतील तर मग ह्या नियमांची पूर्तता करणार कोण, किंवा हे नियम कोण सांगणार, किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तींनी कसं वागायला पाहिजे, मग हे आपल्याला कसं ठरवणार, तर ह्या सर्व गोष्टींची जाणीव व्यक्तीला करून देण्यासाठी किंवा ह्या सर्व गोष्टींचे नियम शिस्त प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सांगणारे जे घटक असतात ते घटक समाजामध्येच असतात, आणि त्या घटकांना आपण सामाजिक संस्था म्हणतो. म्हणजे बघा, एक सिंपल जर लॉजिकली आपण विचार केलं तर सिंपल कन्सेप्ट आहे, व्यक्ती एकटा राहू शकत नाही किंवा समाजामध्ये व्यक्ती एकटा राहू शकत नाही, तो जगू शकत नाही, किंबहुना त्याचा विकास होणार नाही. का? कारण व्यक्ती जेव्हा जगणार तर तेव्हा त्याला अनेक गोष्टींची गरज पडणार, आणि त्या अनेक गोष्टींच्या गरजांची किंवा त्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कोण पुरवणार, तर समाजातले इतर व्यक्तीच काय करत असतात, त्या पुरवत असतात, त्या गरजांची पूर्तता करत असतात. पण हे सर्व करत असताना मग अनेक व्यक्ती जे आहे हे एकमेकांवर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे डिपेंडंट असतात, अवलंबून असतात. आणि जेव्हा डिपेंडन्सी येते, अवलंबित्व येते, तेव्हा प्रत्येक व्यक्तींनी अपेक्षितरित्या वागणं आवश्यक असते. तेव्हाच काय होणार, प्रत्येकांच्या गरजांची पूर्तता होणार. मग जर व्यक्तींनी अपेक्षेप्रमाणे वागायला पाहिजे तर कुठल्या परिस्थितीमध्ये कसं वागायला पाहिजे किंवा काय नियम आहे, काय शिस्त आहे, ह्या सर्व गोष्टींची जाणीव त्या व्यक्तीला असणं आवश्यक आहे. मग आता हे सर्व कोण शिकवते, तर हे सर्व शिकवणारी असते ते म्हणजे सामाजिक संस्था. म्हणजे बघा, समाजामध्ये आपल्याला अनेक सामाजिक संस्था दिसून येतात, आणि या सामाजिक संस्था काय करतात, तर सामाजिक संस्था त्या समाजातल्या व्यक्तींना सांगत असतात, त्या व्यक्तींना शिकवत असतात की तुम्हाला कशा पद्धतीने वागायचं आहे, तुम्हाला कशा तुमचे नियम काय आहे, तुमची शिस्त काय असायला पाहिजे, तुम्ही कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी दिलं पाहिजे, ते एकंदरीत वागणूक हे शिकवण्याचं काम सामाजिक संस्था करत असतात. येत्या लक्षात? मग आता बघा, आणि हे शिकवण्याचं माध्यम म्हणजेच काय, तर हे असं डायरेक्ट माध्यम नसते. म्हणजे जसं आता आपलं प्रॉपर क्लासेस सुरू आहे, मग क्लास असणार आणि तुम्हाला शिकवल्या जाणार, हीच एक पद्धत नसते, तर अनेकरित्या म्हणजे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ह्या सामाजिक संस्था प्रत्येक नवीन येणाऱ्या पिढीला त्याची शिकवण देत असतात की अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तींनी त्या पद्धतीने वागायला पाहिजे. आलं लक्षात? मग आता सामाजिक संस्था म्हणून बघा, आपण सामाजिक संस्था कशाला म्हणणार, तर बघा, समाजाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि समाजाचं अस्तित्व आणि समाजाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यावरच कशाचं अस्तित्व अवलंबून असते, समाजाचं, तेव्हाच तो समाज टिकणार. मग आता नेमक्या या गरजा कुठल्या असतात, तर जसं मी तुम्हाला म्हटलं की फक्त अन्न, वस्त्र, निवारा याच व्यक्तींच्या गरजा नसतात, तर बघा, लैंगिक गरजांची पूर्तता करणे, त्यानंतर मुलांचं संगोपन करणे, त्यानंतर आपण समाजीकरण हा एक कन्सेप्ट बघतो, आणि त्यासाठी आपण बघितलं आहे की समाजीकरणामध्ये येणारी जी नवीन पिढी असते हे पूर्णपणे जुन्या पिढीवर अवलंबून असते की समाजामध्ये कसं जगायचं आहे हे शिकण्यासाठी. मग ते एक गरज आहे. त्यानंतर सामाजिक कौशल्य शिकवणे, म्हणजे परत तेच की समाजामध्ये
कुठल्या परिस्थितीत व्यक्तीने कशा पद्धतीने वागायला पाहिजे याची देखील गरज ही व्यक्तीला असते. आणि या सर्व गरजांची पूर्तता कोण करतात, तर ह्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी एक काय केलेलं आहे, सुसंघटित घटक असतात. आणि हे घटक काय करतात, तर हे घटक प्रत्येक गोष्ट शिकवत असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, सामाजिक संस्था म्हणतो. आलं लक्षात? मग आता समाजामध्ये अशा किती संस्था आहे की ज्या ह्या सर्व गोष्टी व्यक्तींना शिकवणार, तर बघा सामाजिक संस्थेमध्ये सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे आहे कुटुंब. आता आपण या आधी पण समाजीकरण हा टॉपिक बघितला आहे, आणि समाजीकरण या टॉपिकमध्ये आपण बघितलं आहे की एखादा व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, तर व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याने समाजामध्ये कशा पद्धतीने वागायला पाहिजे, त्याचं एकंदरीत वर्तवणूक कशी असायला पाहिजे, किंवा जन्माला आलेलं बाळ याला सामाजिक प्राणी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका कोण निभावते, तर ते असते कुटुंब व्यवस्था. म्हणजेच काय आहे, कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे जी काय करते, व्यक्तीला त्याची नियम शिकवतात, व्यक्तीला त्याचं वर्तन शिकवत असतात. ठीक आहे, त्याच पद्धतीने दुसरी म्हणजे विवाह संस्था. आलं लक्षात? आता विवाह संस्था हिला असं का म्हटलं आपण, जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं की आपण फक्त विवाह न म्हणता विवाह संस्था म्हणतो, असा हिचा उल्लेख का आपण केला, कारण बघा विवाह हा फक्त दोन व्यक्तीमधलं एक नातं नसून हे काय असते, हे समाजामधला एक घटक असतो, हे समाजामधली एक संस्था आहे जी काय करणार, व्यक्तींना अनेक प्रकारच्या गरजांची पूर्तता करून देणार. म्हणजे व्यक्तींच्या ज्या काही गरजा आहे, मग त्या आर्थिक गरजा असणार, त्या मानसिक गरजा असणार, त्या फिजिकल म्हणजे भौतिक गरजा असणार, तर या सर्वांची गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका जी निभावत असते ते असते विवाह संस्था. येत आहे? आणि त्यामुळे बघा विवाहामुळेच काय तयार होतात, तर विवाहामुळेच कुटुंब तयार होतं. म्हणजे या आधी आपण जेव्हा लेक्चर घेतले आहे मी त्यामध्येही तुम्हाला सांगितलं आहे की कुटुंबाला आपण कुठल्या कुटुंबाला समाज मान्यता देते, तर बघा विवाहामुळे जे तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो, कुटुंब म्हणून मान्यता देतो. आणि ते कुटुंब मग काय करत असते, समाजीकरणाचं काम करत असते. आणि म्हणून कुटुंबालाच आपण काय म्हणतो, समाजशास्त्रातला मूलभूत घटक म्हणतो, म्हणजेच समाजाचा मूलभूत घटक म्हणतो. तर त्यामुळे विवाह ही देखील काय आहे, एक सामाजिक संस्था आहे. त्यानंतर बघा धर्म आहे, राज्य आहे, अर्थ आहे आणि शिक्षण आहे. अर्थ म्हणजेच काय, फायनान्स. येत्या लक्षात? फायनान्स हे पण काय आहे, समाजाचं महत्त्वाचं काय आहे, संस्था आहे. तशा विविध संस्था आपल्याला समाजशास्त्रामध्ये अभ्यासायच्या असतात, तर त्यापैकी आपण आजच्या लेक्चरमध्ये विवाह संस्था डिस्कस करू. मग आता बघा तुम्हाला जो सिलॅबस दिलेला आहे, तर पेपर 1 मध्ये देखील तुम्हाला विवाह संस्था आहे आणि पेपर 2 मध्ये देखील विवाह संस्था आहे. मग यामध्ये डिफरन्स काय आहे बघा, जेव्हा आपण पेपर 1 मध्ये विवाह संस्था हा टॉपिक डिस्कस करू, तर तेव्हा आपल्याला विवाह संस्थेचे बेसिक आहे, म्हणजे विवाह संस्थेची व्याख्या काय आहे, त्यांची गरज काय होती, म्हणजे विवाह संस्थेची गरज काय आहे, किंवा विवाह संस्था समाजामधले कुठली भूमिका निभावतो, अशा सर्व मूलभूत संकल्पना. आणि पेपर 2 मध्ये जे विवाह संस्था आहे, तर त्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली भारतीय समाजामध्ये विवाह संस्थेची मुख्य भूमिका काय होती, त्यानंतर भारतीय समाजात विवाहाचे स्वरूप काय आहे, त्याचे प्रकार काय आहे, तर ते आपल्याला भारताच्या कंटेक्स्टमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपला मेन फोकस असणार आहे विवाह आणि त्याचे वेगवेगळे प्रकार. कारण बघा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक अनेक कंटेक्स्टमध्ये न्यूजमध्ये होता, आणि आता जे पेपर झाले आहे रिसेंटली UPSC चे, तर त्यामध्ये GS 1 मध्ये जो तुम्हाला इंडियन सोसायटी हा सब्जेक्ट आहे, भारतीय समाज, तर त्याच्या अंडर पण क्वेश्चन विचारण्यात आला होता मॅरेज सिस्टीमवर, विवाह संस्थेवर. ठीक आहे, तर त्यामुळे आपण आजच्या लेक्चरमध्ये विवाहाचे प्रकार डिस्कस करू. आणि त्याआधी बघा आपल्या अकॅडमीमध्ये आपण समाजशास्त्र हा जो वैकल्पिक विषय आहे, तर त्याच्या दोनही भाषेतल्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. म्हणजे जे स्टुडंट मराठीमध्ये प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी मराठीमध्ये बॅच असणार, आणि जे स्टुडंट इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी सेपरेट इंग्लिशमध्ये बॅच असणार. तर असे हे 3 ते 4 महिन्याची आपली सोशोलॉजीची बॅच आहे, आणि बॅच दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन.
तर तुम्हाला कुठलीही इन्क्वायरी करायची असेल बॅचच्या संदर्भात तर अकॅडमीचे नंबर दिलेले आहे, तर तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपण भारतीय समाज म्हणजे इंडियन सोसायटी हा जो तुमचा सब्जेक्ट आहे GS पेपर 1 मधला, त्यावर पण एक डेडिकेटेड बॅच सुरू केलेली आहे. कारण बघा, रिसेंटली जे UPSC ची मेन्स झाली, तर UPSC मेन्समध्ये GS 1 मध्ये सर्वात जास्त वेटेज हे या वर्षी इंडियन सोसायटीवर राहिलेला आहे. म्हणजे जवळपास 8 ते 9 प्रश्न हे डायरेक्टली इंडियन सोसायटीवरून विचारलेले आहे. तर त्याचं महत्त्व लक्षात घेता आपण एक डेडिकेटेड मराठी माध्यमांमधून भारतीय समाजाची बॅच देखील सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही डिटेलमध्ये इन्क्वायरी अकॅडमीला कॉन्टॅक्ट करून करू शकता. बघा, आपण आपला टॉपिक बघू. तर ज्या महत्त्वाच्या समाजामध्ये सामाजिक संस्था असतात, त्यापैकी आपण आज विवाह संस्था डिस्कस करू. मग एक्झॅक्टली विवाह कशाला म्हणायचं आधी आपण हे बघू. मग विवाह काय, तर बघा जनरली आपला पर्स्पेक्टिव्ह काय असते, आपला दृष्टिकोन की एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करत असेल, म्हणजेच मोर स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर आपले माइंडसेट कसं आहे, मानसिकता, की एक पुरुष एका स्त्रीशी संबंध प्रस्थापित करत असेल तर त्यासाठी समाज मान्यता लागत असते. म्हणजे समाजानं ते संबंध मान्य करणं आवश्यक असते. मग या मान्यतेसाठी एखादं विधी करून किंवा कर्मकांड करून लग्न केलं जातात, विवाह केले जातात, बरोबर आहे. तर हे विवाहाचा कन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये असतो, बरोबर आहे. म्हणजेच सिम्पली आपण काय म्हणतो, एखाद्या पुरुष आणि एखाद्या स्त्रीचा काय होणार, विवाह होणार. आणि असं झाल्यामुळे काय होणार, त्या पुरुष आणि स्त्री या दोघांचे संबंध समाज काय करणार, मान्य करणार, म्हणजेच त्यांना समाज मान्यता असणार. पण एवढी नॅरो जी डेफिनेशन आहे ती समाजशास्त्रामध्ये आपण करत नाही. आता यामध्ये फार व्हेरिएशन्स येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त 2 व्यक्तींच्या संबंधासाठी विवाह संस्था नाही आहे, किंवा विवाह हा जो कन्सेप्ट आहे हा केवळ 2 व्यक्तीच्या संबंधित नाही आहे. आणि त्यानंतर दुसरा याच्यामध्ये चेंज असा येणार, किंवा दुसरा इश्यू यामध्ये असा येणार की इन जनरल आपण काय म्हणतो, पुरुष आणि स्त्री. पण समाजामध्ये एखादं कुटुंब तयार करत असताना केवळ 1 पुरुष आणि 1 स्त्री यांच्यामधलं नातं म्हणजेच विवाह नाही. तर यामध्ये आपल्याला अगदी प्राचीन भारतापासून वेगवेगळे ट्रेंड्स दिसत आहेत. मग त्यामध्ये 2 पुरुषांचाही संबंध येणार, म्हणजे एका पुरुषाचा विवाह दुसऱ्या पुरुषाशी होते, किंवा 2 स्त्रियांचा संबंध येणार, म्हणजेच एका स्त्रीचा विवाह दुसऱ्या स्त्रीसोबत होत आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मग हे नेमके प्रकार कसे आहेत, किंवा किती प्रकारचे विवाह आपल्याला समाजामध्ये दिसतात, हे आपण डिस्कस करणारच आहे. पण त्याआधी मग एवढे सगळे जर आपल्याला पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर करायचे आहे, तर मग प्रॉपर विवाहाची डेफिनेशन काय द्यायची, तर बघा आपण सोशोलॉजीमध्ये विवाह कशाला म्हणतो, तर सर्वात आधी एक बोगार्डस विचारवंत आहे, तर त्यांनी काय डेफिनेशन दिले आहे बघा. सिंपल डेफिनेशन आहे की स्त्री पुरुषांना कौटुंबिक जीवनात प्रवेश देणारी संस्था म्हणजेच काय, विवाह संस्था. जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं की एखादा कुटुंब कधी तयार होणार, की जेव्हा स्त्री आणि पुरुषांचा विवाह होणार तेव्हा कुटुंब तयार होणार, आणि त्या कुटुंबाला मग समाज काय करणार, मान्यता देणार. तर हे सर्व गोष्टी लिगली व्हॅलिड करणारी संस्था म्हणजेच कुठली, विवाह संस्था. आता अशी डेफिनेशन कोणी दिली, बोगार्डस याने. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरी डेफिनेशन दिली आहे एडवर्ड आणि वेस्टर्न मार्क यांनी. आता यांचं म्हणणं काय होतं बघा, विवाह म्हणजे एका किंवा अनेक पुरुषांचा एका किंवा अनेक स्त्रियांशी असलेला संबंध, ज्याला प्रथा किंवा कायद्याने काय दिलेली आहे, मान्यता दिली आहे, त्याला म्हणायचं आहे विवाह संस्था. म्हणजे आता ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन आपल्याला थोडी ब्रॉड दिसते, म्हणजे यांनी वेगवेगळे अँगल कव्हर करण्याचा प्रयत्न केला. बघा, याच्यामध्ये 2 अँगल कव्हर केले, की गरजेचं नाही आहे की एका वेळेस पुरुषाचा आणि एकाच स्त्रीचा विवाह होणार. एक पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करू शकतो, किंवा एक स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करू शकते, किंवा जसं मी म्हटलं 2 पुरुष देखील विवाह करू शकतात, 2 स्त्रिया देखील विवाह करू शकतात. तर हा पण पर्स्पेक्टिव्ह यांनी कव्हर केला आहे. आणि दुसरी म्हणजे की प्रथा किंवा कायदा, म्हणजेच बघा विवाह हे प्रथेनुसार होणार, किंवा आपण जनरली त्याला कर्मकांड म्हणतो, म्हणजे जे काही रिच्युअल्स आपण फॉलो करत असतो, तर यांनीच मान्यता मिळणार असं नाही आहे. तर काही समाजामध्ये कायद्याने देखील मान्यता दिली जाते. म्हणजे सिम्पली तुम्हाला कोर्ट मॅरेज हा कन्सेप्ट माहीत असेल. कोर्ट मॅरेज काय असते, की तिथे कुठली प्रथा
कर्मकांड केल्या जात नाही, तिथे सरळ सरळ तुम्हाला जे काही रूल्स असतात ते सर्व फॉलो करून तुम्हाला पेपर साईन करायचे असतात, म्हणजेच काय होते कायद्याने तुम्हाला मान्यता दिलेली असते. तर हे थोडी ब्रॉड डेफिनेशन दिलेली आहे एडवर्ड आणि वेस्टरमार्क यांनी. पण एक प्रॉपर डेफिनेशन जी आपल्याला दिसते विवाहाची ती दिलेली आहे रॉबर्ट लोवी यांनी. येत्या लक्षात, म्हणजे जसा जसा समाजशास्त्राचा अभ्यास पुढे गेला, इन डिटेलमध्ये अभ्यास सुरू झाला आणि अनेक पर्स्पेक्टिवनी जेव्हा अभ्यास सुरू झाले तेव्हा मग प्रत्येक अँगल कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे रॉबर्ट लोवी यांनी काय डेफिनेशन दिले आहे बघा. विवाहाद्वारा अशी स्वीकृत संघटनांचा स्पष्टपणे निर्देश केला जातो की जे लैंगिक समाधानानंतरही स्थिर असते आणि कौटुंबिक जीवनाची पार्श्वभूमी तयार करते. म्हणजेच इथं केवळ विवाह म्हणजे काय हेच सांगण्याचा प्रयत्न नाही, तर विवाहाचा उद्देश काय असते हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे लोवी यांनी. म्हणजे त्यांनी सरळ म्हटलंय की विवाह म्हणजे स्त्री किंवा पुरुष यांच्यामधील संबंधच नाही, केवळ लैंगिक संबंधच नाही, तर त्यांच्यानंतर म्हणजे विवाहानंतर जे कुटुंब तयार होते तर ते कुटुंब काय करत असते, एकमेकांना स्थिरता देते. तर हे स्थिरता देण्याचं काम ते करत असते आणि कौटुंबिक जीवनाची पार्श्वभूमी पण असते. म्हणजे त्यातून जे अपत्य होणार त्यांना देखील समाज मान्यता असणार, त्या अपत्यांचं मग संगोपन करणं, त्यांचं समाजीकरण करणं, या सर्व जबाबदारी हे विवाह संस्था पार पाडत असतात. येत आहे, तर हे प्रॉपर डेफिनेशन आहे असं आपण कन्सिडर करतो, कारण यामध्ये वेगवेगळे अँगल्स कव्हर केले जातात. ठीक आहे, तर नेमकं मग विवाह संस्था म्हणजे काय असं जर आपल्याला विचारलं इन अ सिम्पल टर्म, तर आपण असंच म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये जगण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते आणि त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जेव्हा दोन व्यक्ती संबंध प्रस्थापित करतात आणि त्याला समाजाने मान्यता दिली जाते त्याला आपण काय म्हणणार, विवाह संस्था म्हणणार. आणि म्हणून आपण संस्था हा शब्द लावतो, कारण त्याचा अर्थ केवळ दोन व्यक्तीमधला संबंध आहे का, नाही, तर ते एक संस्थेचं काम करते. म्हणजे जेव्हा दोन व्यक्तींचा विवाह होणार तर विवाह झाल्यानंतर तेथून जे कुटुंब तयार होणार ते कुटुंब एक कम्प्लीट समाजीकरणाची भूमिका निभावणार, म्हणजे समाजीकरण केल्या जाणार, प्रत्येक व्यक्ती एकमेकांना स्थिरता देणार, स्टॅबिलिटी देणार, सपोर्ट करणार, प्रत्येक पर्स्पेक्टिवमध्ये मानसिक स्थैर्य देणार, तर अशा अनेक गरजांची पूर्तता ही गोष्ट करत असते. म्हणून आपण तिला काय म्हणतो, विवाह संस्था. येत्या लक्षात. मग आता बघा, ही जर विवाह संस्था आहे तर आपल्याला इन जनरल समाजामध्ये किती प्रकारचे विवाह दिसून येते, कारण आताच आपण डेफिनेशनमध्ये व्याख्या देत असताना वेगवेगळे प्रकार त्याचे बघितले. कोणी म्हणत आहे की फक्त दोन व्यक्तींचा विवाह, कोणी म्हणणार की एक पुरुष अनेक स्त्रिया, अनेक स्त्रिया एक पुरुष. तर मग नेमके किती प्रकारचे विवाह आपल्याला समाजामध्ये आढळून येतात ते आपण डिस्कस करू. तर बघा, संपूर्ण जगामध्ये असा एकही समाज नाही आहे की ज्या समाजामध्ये विवाह संस्था नसेल. येत्या लक्षात, कुटुंब हा समाजाचा प्रमुख घटक असतो, मूलभूत घटक असतो. म्हणजे जोपर्यंत कुटुंब तयार होणार नाही तोपर्यंत समाज तयार होणार नाही, आणि कुटुंब तयार होण्यासाठी आवश्यक काय असते, तो असते विवाह. त्यामुळे विवाह संस्था हा मूलभूत घटक आहे. त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये आपल्याला विवाह ही संकल्पना दिसून येणार. असा कुठलाच देश नाही, असा कुठलाच समाज नाही की जिथे विवाह हा कन्सेप्ट नाही आहे. येत्या लक्षात. त्यामुळे आपण काय करणार, जगामध्ये अनेक प्रकारचे जे विवाह असतात ते सर्व आपण डिस्कस करणार आहे, कारण हा युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे. मग पेपर 1 मध्ये जर आपण डिस्कस करतोय तर आपण संपूर्ण जगाचं डिस्कस करू, आणि जेव्हा आपण पेपर 2 मध्ये विवाह संस्था बघणार तर तेव्हा आपण मग पर्टिक्युलरली भारतातले जे विवाहाचे प्रकार आहे ते डिस्कस करू. ठीक आहे, तर आता बघा, विवाहाचे प्रकार आपण कशाच्या बेसिसवर अभ्यासू, तर यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचं वर्गीकरण केलं आहे. बघा, सुरुवातीला जर आपण संख्या कन्सिडर केली तर संख्येवरून विवाहाचे 2 प्रकार दिसतात. आता संख्या म्हणजे नेमकी कोणाची, तर बघा, जो संबंध प्रस्थापित होत आहे तो किती लोकांमध्ये होत आहे आणि कोणत्या लिंगांमध्ये, म्हणजेच कोणत्या जेंडरमध्ये होत आहे, त्याच्या बेसिसवर विवाहाचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे एक विवाह आणि बहुविवाह, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मोनोगमी आणि पॉलिगमी. आता बघा, गमी हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होत असते, मॅरेज. येत्या लक्षात. त्यामुळे प्रत्येक शब्दात तुम्हाला गमी हा शब्द दिसणार. मग आता एक विवाह किंवा बहुविवाह म्हणजे नेमकं काय,
बघा आता सिंपल कन्सेप्ट आहे, एक विवाह कशाला म्हणायचा नावातूनच लक्षात येते. एक म्हणजे काय, सिंगल एंटिटी. सिंगल एंटिटी म्हणजे काय, ते इथं सरळ दिलं आहे. जर का एक जर का एक मेल कॅन्डिडेट असेल आणि त्याचा विवाह एका फिमेल कॅन्डिडेट सोबत होत असेल, म्हणजेच एक पुरुष आहे आणि त्याचा विवाह एकाच स्त्रीसोबत होत असेल, तर या केसमध्ये या विवाहाला काय म्हणायचं, एक विवाह किंवा मोनोगमी. म्हणजे एका वेळेस एका पुरुषाचा विवाह हा कोणाशी होणार, एकाच स्त्रीसोबत होणार. आता इथे बघा, एक कंडिशन लक्षात घ्या. इथं काय म्हटलं आहे मी, एकाच वेळी. इथं मी महत्त्वाचा शब्द किंवा ज्या शब्दावर फोकस करत आहे तो कोणता आहे, एकाच वेळी. म्हणजे ॲट अ टाईम, जेव्हा एकदा मॅरेज होते किंवा जेव्हा एकदा विवाह केला जाते, तर त्या विवाहावेळी एकच पुरुष असेल आणि एकच स्त्री असेल, तर तिला काय म्हणायचं, एक विवाह. पण आता इनकेस बघा, कुठल्याही नॅचरल कंडिशनमुळे जर का यांच्यामधला विवाह तुटला, म्हणजे सपोज डिवोर्स झालं, घटस्फोट झाले, तर अशा केसमध्ये मग मात्र हा पुरुष दुसरा विवाह करू शकतो. येत आहे, तर हा कन्सेप्ट वेगळा आहे. म्हणजेच इथे एक विवाह कशाला म्हणायचा आहे, एक विवाह म्हणजे जेव्हा विवाह करणार तेव्हा कंपल्सरी हे जे पुरुष किंवा स्त्री आहे किती पाहिजे, एकच पाहिजे. मग त्यानंतर मात्र तुम्ही मल्टिपल विवाह मॅरेजेस करू शकता. मल्टिपल म्हणजे काय, एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये 2 किंवा 3 वेळा पण विवाह करू शकतो. फक्त केस काय असणार, की जेव्हा तो 3ही वेळा विवाह करणार, तर त्यावेळेस सपोज पुरुष असेल एक, तर स्त्री किती असायला पाहिजे, एकच असायला पाहिजे. किंवा स्त्री असेल तर एक, तर पुरुष किती असायला पाहिजे, एकच असायला पाहिजे. म्हणजे एकाच वेळी एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यामध्ये जर का विवाह होत असेल, तर त्याला म्हटलं जाते एक विवाह. येत आहे, आता मी हा कन्सेप्ट का सांगितला, कारण बरेच स्टुडंट कन्फ्यूज होतात. एक विवाह याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की संपूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही फक्त एक वेळाच विवाह करू शकता, असा नाही आहे तो कन्सेप्ट. येत आहे लक्षात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये 2 वेळा 3 वेळा त्याची इच्छानुसार कितीही वेळा विवाह करू शकतो. फक्त कंडिशन काय आहे, हे जे स्पाऊस आहे ते किती असायला पाहिजे, एकच असायला पाहिजे. येत आहे लक्षात. आणि त्यानंतर बघा, याचा अपोजिट कन्सेप्ट येते, तो म्हणजे बहुविवाह. आता बहुविवाह काय असणार, तर त्याच्या अपोजिट म्हणजे बघा, जेव्हा विवाह होणार तर तेव्हा एक मेल कॅन्डिडेट हा ॲट अ टाईम 2 किंवा 2पेक्षा अधिक फिमेल कॅन्डिडेटसोबत लग्न करू शकतो. म्हणजेच हा काय झाला, बहुविवाह. येत आहे लक्षात. किंवा कॉन्ट्ररी जर आपण बघितलं, तर एक फिमेल एकाच वेळी म्हणजे एकाच विवाहामध्ये ती काय करू शकते, एकापेक्षा अधिक पुरुषांसोबत विवाह करू शकते. तर हा झाला बहुविवाह. याच्या आधी जेव्हा एक विवाह होतं मोनोगामी, तिथवा कंडिशन काय होती, एका वेळेस म्हणजे एक मेल एकाच फिमेलसोबत. येत्या लक्षात. आता मात्र अशी कंडिशन नाही, एक पुरुष किंवा एक स्त्री हे एकाच वेळेस विवाह करत असताना नंबर ऑफ स्पाऊससोबत काय करू शकतात, विवाह करू शकतात किंवा संबंध प्रस्थापित करू शकतात. येत आहे, याला म्हणायचं बहुविवाह. मग आता यावरूनच बघा, याचे काही उपप्रकार पडतात. मग त्या उपप्रकारांना काय म्हणायचं, तर पहिला आहे बहुपत्नीत्व, येत आहे लक्षात, आणि दुसरा आहे तो म्हणजे बहुपतित्व. आता तुमच्या नावावरूनच लक्षात येणार, बहुपत्नीत्व म्हणजेच काय, पॉलिगामी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिगामी म्हणतो. आता हे काय असतात बघा, इथे पत्नी दिली आहे, म्हणजेच काय येणार, बहु कोण असणार, पत्नी. म्हणजेच बघा, एक पुरुष एकापेक्षा जास्त एक पुरुष एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करतात, ती कंडिशन म्हणजेच काय झालं, बहुपत्नीत्व, ज्याला आपण काय म्हणणार, पॉलिगामी. येत आहे लक्षात. म्हणजेच काय असणार बघा, एक पुरुष जेव्हा लग्न करणार, म्हणजे एक मेल कॅन्डिडेट जेव्हा विवाह करणार, तर तेव्हा त्याच्याकडे एक किंवा एकपेक्षा अधिक स्त्रियांशी लग्न करण्याची मुभा असणार किंवा विवाह करण्याची मुभा असणार, तर ते केस झाली, तर तिला म्हणायचं बहुपत्नीत्व. आता हा जो प्रकार आहे, हा भारताचा बद्दल जर बोलायचं झालं, तर भारतीय समाजामध्ये हा सर्वत्र प्रचलित आहे. तुम्ही जेव्हा हिस्ट्रीचा अभ्यास करता अगदी प्राचीन इतिहासापासून, तर आपल्याला असे अनेक उदाहरणं मिळतात की जिथे काय आहे, बहुपत्नीत्व हा प्रकार आपल्याला दिसून येतो. आणि केवळ भारतीय समाजातच नाही, तर जगामध्ये जे काही विकसित समाज होते, तर त्या सर्व समाजामध्ये
सर्वत्र कडे काय आहे हा प्रचलित आहे, म्हणजे एका पुरुषाला अनेक बायका असणं किंवा अनेक पत्नी असणं हा जो कन्सेप्ट आहे हा काय आहे, कॉमन आहे, हा सर्व समाजामध्ये दिसून येतो आणि या कन्सेप्टला आपण म्हणून काय म्हणतो, बहुपत्नीत्व। येत्या लक्षात? मग याच्यामध्ये कोण येणार? तर बघा, जे काही श्रीमंत वर्ग होते, जे काही राजघराणे होते, त्यानंतर बघा मुस्लिम धर्मामध्ये यांना विशेष मान्यता देण्यात आली आहे, त्यानंतर जेवढ्याही आदिवासी जमाती आहे या संपूर्ण आदिवासी जमातीमध्ये देखील आपल्याला बहुपत्नीत्व हा प्रकार दिसून येतो। मग आता नेमकं याचं कारण काय आहे किंवा असं का व्हायचं, तर हे जेव्हा आपण विवाह संस्थेच्या थेअरी स्टडी करू, म्हणजे आपल्याला याचे सिद्धांत आहे, थेअरी आहे, तर तेव्हा आपण डिटेलमध्ये बघू। आज फक्त आपण प्रकारावरच फोकस करणार आहे, ठीक आहे? मग त्यानंतर बघा, याच्या अपोजिट म्हणजेच कोणता येणार? मग बहुपतित्व। आता बहुपतित्व म्हणजे काय? परत नावावरूनच लक्षात येते, बहु आणि पती म्हणजेच कोण जास्त असणार? पुरुष जास्त। म्हणजेच काय? एक स्त्री जेव्हा दोन किंवा अधिक पुरुषांशी विवाह करते तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? बहुपतित्व, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पॉली एंड्री। येत्या लक्षात? म्हणजेच इथं काय असणार? एक फिमेल असणार, पण एक फिमेल जेव्हा विवाह करणार तर तेव्हा तिच्याकडे नंबर ऑफ ऑप्शन्स असू शकतात, म्हणजेच ती करू शकते। म्हणजे एक स्त्री जेव्हा अनेक पुरुषांशी विवाह करणार येत्या लक्षात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? बहुपतित्व। आता बहुपतित्वामध्ये पण परत सब कॅटेगरी आहे। आता ते परत कॅटेगरी काय आहे बघा, भातृ बहुपतित्व आणि अभातृ बहुपतित्व। मग आता हे काय असते बघा, आणि हा कन्सेप्ट काय असते बघा, सुरुवातीला काय व्हायचं, अगदी प्राचीन काळाचं जर आपण प्राचीन काळ जर का आपण कन्सिडर केला तर तेव्हा काय व्हायचं, लोकसंख्या अगदी मर्यादित असायची, आणि लोकसंख्या मर्यादित असण्याचं मुख्य कारण म्हणजे काय होतं की एवढा आरोग्याच्या सोयीसुविधा नव्हता, एवढ्या टेक्नॉलॉजी नव्हत्या, किंवा आज जे आपण जीवन जगतो त्या प्रकारचं जीवन आधीच्या काळात नव्हतं, तेवढ्या सोयीसुविधांची उपलब्धता नव्हती। त्यामुळे काय होतं, जे वयोमर्यादा आहे किंवा आपण लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो ती काय होती? कमी होती, म्हणजे लोक कमी जगत होते, कमी वयापर्यंतच त्यांचं काय व्हायचं? निधन व्हायचं। मग अशा केसमध्ये किंवा बघा, दुसरा एक कंडिशन आहे की तेव्हा राजघराणे होते, मग राजघराणे असल्यामुळे काय व्हायचं की कॉन्स्टंटली दोन घराण्यांमध्ये लढाई व्हायची, मग युद्ध व्हायचे, मग अशा वेळेस मरणाऱ्यांची संख्या पण काय असायची? जास्त असायची। आणि जेव्हा हे असे युद्ध व्हायचे किंवा वेगवेगळ्या नौकाविहार आहे किंवा वेगवेगळ्या आपण काय म्हणू त्याला आर्थिक गोष्टींसाठी अनेक व्यक्ती स्थलांतरित व्हायचे, तर हे सर्वांमध्ये पुरुषांचे प्रमाण जे असायचे ते जास्त असायचे। मग मला सांगा, सपोज एखादं युद्ध झालं आणि युद्धामध्ये जर का अनेक सैन्य मारले गेले तर पुरुष मारले जाणार, मग जर पुरुष मारले जात आहे तर त्या समाजामध्ये काय होणार? पुरुषांचं प्रमाण कमी होणार। मग पुरुषांचं जर का प्रमाण कमी झालं तर मग त्या स्त्रिया कोणाशी विवाह करणार? तर त्यासाठी समाजामध्ये निघालेलं एक सोल्युशन आहे। मग तेव्हा त्या समाजामध्ये काय मान्यता असायची की कुठल्याही कारणास्तव जर का एखाद्या स्त्रीच्या पुरुषाचं म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं तर तेव्हा त्या स्त्रीला परत विवाह करण्याची मुभा देण्यात यायची। म्हणजे हा जो प्रकार आहे हा थोडाफार पुनर्विवाहासारखा प्रकार येतो। येत्या लक्षात? तुम्ही पुनर्विवाह हा कन्सेप्ट ऐकला असेल, म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर का पती मरण पावला तर त्यानंतर त्या स्त्रीला परत लग्न करण्याचा किंवा परत विवाह करण्याचा जो अधिकार दिला जातो त्याला आपण काय म्हणतो? पुनर्विवाह। पण फक्त इथे एक डिफरन्स काय आहे बघा, त्या स्त्रीला परत विवाह करण्याची तर परमिशन आहे, पण तिला विवाह कोणाशी करायचा आहे? तर कंपल्सरी तिचा जो पती आहे त्यांच्या भावासोबतच विवाह करणे बंधनकारक आहे। येत्या लक्षात? म्हणजेच एखाद्या स्त्रीचा पतीचा जर का मृत्यू झाला तर ती स्त्री त्या पतीच्याच भावांशी काय करणार? लग्न करणार। हा जो कन्सेप्ट आहे याला काय म्हटलं जाते? भातृ बहुपतित्व। येत्या लक्षात? मग आता बघा, इथे मग त्याच्याचवरून दोन कॅटेगरी आली आहे, स्त्रीचे सर्व पती एकमेकांचे भाऊ असतात, म्हणजे ती स्त्री काय करणार? तिच्या पतींच्या भावासोबतच विवाह करणार, तर त्याला म्हणायचं फ्रॅटर्नल मॅरेज, म्हणजे भातृ बहुपतित्व। येत्या लक्षात? आणि इन केस जर का स्त्रीचे पती हे नात्यातले नसतील, म्हणजे आता काही समाजामध्ये मग काय झालं की अशा गोष्टींना परमिशन देण्यात आली किंवा अशा विवाहांना परमिशन देण्यात आली की ज्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं
तर ती स्त्री दुसऱ्या कुठल्याही पुरुषाशी विवाह करू शकते. मग तिथे बिलकुल गरजेचं नाही आहे की ते एकमेकांचे भाऊच असायला पाहिजे. तर हा जो कन्सेप्ट आहे याला म्हटल्या जाते अभातृ बहुपतित्व. म्हणजेच इथं काय लागला अ अ म्हणजेच काय नात्यात असणं किंवा भाऊ असणं गरजेचं नाही. पण आता ह्या केसेस भारतामध्ये कुठं बघायला मिळतात बघा, तर हे जे भातृ बहुपतित्व आहे हा जो प्रकार आहे हा आपल्याला बघा निलगिरी पर्वतावर जी तोडा जमात आहे म्हणजे आदिवासी जमात आहे जी कुठं असते निलगिरी पर्वतावर दक्षिण भारतात, तर त्यांच्यामध्ये हा प्रकार आहे. त्यानंतर बघा डेहराडूनमध्ये खासा जमात आहे तर खासा जमातीमध्ये हा प्रकार आहे. त्यानंतर केरळमध्येच बघा केरळ राज्यामध्ये इरावन व कोटा ह्या जमाती आहे तर या जमातीमध्ये देखील भातृ बहुपतित्व ही विवाहाचा प्रकार आपल्याला आढळून येतो. म्हणजेच काय असणार की ती स्त्री काय करू शकते पतींच्या भावासोबत विवाह करू शकते. आणि त्याचा अपोजिट जसं स्त्री हे पती म्हणजे स्त्रीचे पती नात्यात नसतात म्हणजे ती पुनर्विवाह तर करणार पण मग ती इतर पुरुषांशी देखील पुनर्विवाह करू शकते. नॉट नेसेसरी की ते भाऊ असले पाहिजे किंवा नात्यात असले पाहिजे. हा प्रकार आपल्याला नायर जमातमध्ये बघायला मिळतात. म्हणजे बघा दक्षिण भारतामध्ये एक सर्वात मोठी जमात आहे जी नायर जमात आपण जिला म्हणतो तर त्यांच्यामध्ये हा विवाहाचा प्रकार आपल्याला आढळून येतो. येत्या लक्षात. आता हे जे दोन प्रकार आपण बघितले एक विवाह आणि बहुविवाह हे कशाच्या आधारावर आपण बघितले की जे दोन व्यक्ती विवाह करत आहेत त्यांची संख्या काय असणार आहे बरोबर आहे. पण आता जो विवाहाचा प्रकार आहे ते विवाहाचे प्रकार जोडीदाराच्या समूहावरून देखील ठरवल्या जाते. म्हणजे आता बघा समूह म्हणजे नेमकं काय तर जनरली आपण म्हणतो की समाज म्हणजेच काय एक समूह असते बरोबर आहे. मग एक समाज दोन समाज म्हणजेच काय आहे समूह. मग आता हे समूहांमध्ये समाजाबद्दल म्हणजे सॉरी समूहांमध्ये विवाहाबद्दल काय मान्यता आहे किंवा त्यांना कुठल्या गोष्टीची परमिशन दिल्या जाते कुठल्या गोष्टी रेस्ट्रिक्टेड आहे तर याच्यावरून देखील विवाहाचे अनेक प्रकार केले जाते. मग याला यातील मेन दोन प्रकार जे आहेत त्याला आपण म्हणतो अंतर्विवाह आणि बहिर्विवाह. म्हणजेच एका समाजामध्ये मग तो समाज लहानात लहान असणार किंवा मोठ्यातल्या मोठ्यात येत्या लक्षात तर समाजामध्ये जर का विवाहाला मान्यता असेल तर त्याला आपण काय म्हणणार अंतर्विवाह. आणि एका समाजातील व्यक्तीला दुसऱ्या समाजातील व्यक्तींशी विवाह करण्याची जर का परमिशन असेल तर अशा केसमध्ये आपण काय म्हणणार बहिर्विवाह. येत्या लक्षात. म्हणजे बघा याला आपण म्हणतो एंडोगामी आणि एक्झोगामी. मग आता एक समाज मी म्हणत आहे वारंवार मग समाजामध्ये एक्झॅक्टली नेमकं काय येणार तर त्यावरून देखील याच्यामध्ये वेगवेगळ्या सब कॅटेगरी आहे. आता बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट येतो तो म्हणजे जातीमधील आंतरविवाह. आता भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्था हा महत्त्वाचा घटक आपल्याला आढळून येतो बरोबर आहे. आणि जाती व्यवस्था हे स्तरीकरणाचा कुठला प्रकार आहे तर बंद स्तरीकरण आपण म्हटलो त्याला. म्हणजेच काय कास्ट सिस्टीम इज अ क्लोज्ड स्ट्रॅटिफिकेशन ऑफ सोसायटी. म्हणजेच काय हे जो स्तर केले गेले समाजाचे तर हे जातीच्या आधारावर केले गेले तर त्याला आपण जाती व्यवस्था म्हणणार. आणि हे क्लोज आहे. क्लोज आहे म्हणजे काय एकदा एखादा व्यक्ती ज्या जातीत जन्माला आला तर त्यानंतर तो आयुष्यभर काय होणार त्याच जातीमध्ये राहणार. म्हणजे त्याला त्याचा स्तर चेंज करण्याची बदलण्याची परमिशन नसते बरोबर आहे. मग आता ह्याच जातीमध्ये काय होणार विवाह होणार. म्हणजेच काय एका जातीतील व्यक्ती हा त्याच जातीतील व्यक्तीशी विवाह करण्यासाठी काय असतो बंधनकारक असतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातात जाती अंतर्गत विवाह. येत्या लक्षात. म्हणजेच लग्न कशात होणार पर्टिक्युलर कास्टमध्ये. त्यानंतर सेम दुसरा आहे उपजात. मग आपल्याला माहीत आहे की भारतीय समाजामध्ये केवळ जातीच आहे का नाही तर त्या जातीमध्ये पण सब कॅटेगरी केली आहे ज्याला आपण जनरली काय म्हणतो उपजाती. मग एका उपजातीचा व्यक्ती हा त्याच उपजातीतील व्यक्तीशी लग्न करणार असेल तर त्याला आपण काय म्हणणार उपजात अंतर्विवाह. येत्या लक्षात. मग सेम आहे वंशाबद्दल रेस ज्याला आपण म्हणतो. भारतामध्ये वेगवेगळ्या वंशाचे पण लोक राहतात. मग वंशामध्येच जर का विवाह करण्यास मान्यता असेल तर तो झाला वंश अंतर्विवाह. त्यानंतर सेम धर्माच्या बाबतीत येते. समजा एखाद्या विशिष्ट धर्माचा व्यक्ती हा त्याच धर्मातील व्यक्तीशी विवाह करणार असेल तर तो झाला धार्मिक अंतर्विवाह. आणि सेम येते वर्ग अंतर्विवाह. आता बघा हा जो आहे वर्ग अंतर्विवाह हा नवीन कन्सेप्ट आहे. आता वर्ग
हा जो समाजाचा स्तर आहे हा कशाच्या आधारावर असते, हा असते आर्थिक परिस्थितीच्या. समाजामध्ये जे वर्ग असतात, क्लास, हे कशाच्या आधारावर असतात? आर्थिक परिस्थितीच्या. जे आपण म्हणतो ना अप्पर कास्ट, लोअर क्लास, तर मग हे जे वर्गीकरण आहे तर हे वर्गीकरण आर्थिक आधारावर असतात. मग अशा वेळेस एका वर्गाचा एका वर्गातील व्यक्ती हा त्याच वर्गातील व्यक्तीशी काय करणार? विवाह करणार. म्हणजे एखादा उच्च वर्गातला व्यक्ती असेल ज्याची आर्थिक परिस्थिती एकदम चांगली आहे, मग तो पण विवाह कुणाशी करणार? उच्च वर्गातील व्यक्तीशी. येत आहे लक्षात? किंवा एखादा मध्यम वर्गातला व्यक्ती असेल तर मग तो कोणाशी विवाह करणार? तर तो मध्यम वर्गातल्या व्यक्तीशीच विवाह करणार. म्हणजे सारख्या वर्गामध्ये जर का विवाह होत असेल तर त्याला काय म्हटले जातात? मग वर्ग अंतर्विवाह. येते लक्षात? म्हणजे सेम गोष्टीमध्ये होत आहे. आणि याच्याच अपोजिट कॉन्सेप्ट कुठला येणार? तर या अपोजिटच कॉन्सेप्ट म्हणजे येणार बहिर्विवाह. बहिर्विवाह म्हणजे काय? इथे मात्र परमिशन दिल्या जाते, तुम्ही बाहेरच्या जातीतील किंवा बाहेरच्या वर्गातील किंवा बाहेरच्या धर्मातील व्यक्तींशी विवाह करण्यास. म्हणजे याच्या कम्प्लिटली अपोजिट काय येणार? बहिर्विवाह. आता बघा, इथं काय येणार? जाती अंतर्विवाह. तर मग इकडे काय येणार? आंतरजातीय विवाह. म्हणजेच काय? एका जातीचा व्यक्ती हा दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी विवाह करू शकतो. येत आहे? तसे इथं उपजात, इथे काय येणार? इथे फक्त येणार बहिर्विवाह. म्हणजेच काय? एका उपजातीतील व्यक्ती दुसरा उपजात असलेल्या व्यक्तीशी विवाह करू शकणार. सेम वर्गांच्या बाबतीत येणार, सेम धर्माच्या बाबतीत येणार. म्हणजे एका विशिष्ट धर्मातला व्यक्ती हा दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी काय करू शकतो? विवाह करू शकतो. तर अशा पद्धतीने बघा, विवाहाचे अनेक प्रकार आपल्याला समाजामध्ये आढळून येतात. ठीक आहे? मग आता ह्याच प्रकारामध्ये आपल्याला एक नवीन ट्रेंड दिसून येतो, त्याला आपण जनरली काय म्हणतो? अधिमान्य किंवा प्राधान्यदर्शक विवाह. आता बघा, समाजामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असते ती म्हणजे त्या समाजामध्ये लोकसंख्या. की एखादा जर का समाज आहे तर त्या समाजामध्ये एकूण व्यक्ती किती आहे, म्हणजेच त्या समाजाची लोकसंख्या किती आहे, हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. कारण लोकसंख्या ह्या अनेक गोष्टी ठरवतात आणि लोकसंख्येमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे स्त्री पुरुष रेशो. इथे ज्याला आपण काय म्हणतो? मेल फिमेल रेशो. आता मेल फिमेल रेशो का महत्त्वाचा आहे? की एखाद्या समाजामध्ये एकूण स्त्रिया किती आहे आणि एखाद्या समाजामध्ये एकूण पुरुष किती आहे यावरूनच ठरणार की विवाह कशा पद्धतीचे किंवा कशा प्रकारे होणार. जर का आता एखाद्या समाजामध्ये बघा, आता आपण गोष्ट करत आहे की एखाद्या समाजाने अशी परमिशन दिली की काय होणार, एक मेल म्हणजे एक पुरुष हा काय करू शकतो? अनेक महिलांशी किंवा अनेक स्त्रियांशी ॲट अ टाईम विवाह करू शकतो. पण अशा केस किंवा अशी कंडिशन कधी पॉसिबल आहे? जेव्हा त्या समाजामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे. येत आहे लक्षात? किंवा अपोजिट केस बघा, एक स्त्री ही काय करू शकते? एकाच वेळेस अनेक पुरुषांशी विवाह करू शकते. आता ही कंडिशन कधी पॉसिबल आहे? जेव्हा त्या समाजामध्ये पुरुषांची संख्या जास्त असणार महिलांच्या संख्येपेक्षा. येत्या लक्षात? त्यामुळे एखाद्या समाजामध्ये कुठल्या प्रकारच्या विवाहाला मान्यता आहे हे ठरवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे लोकसंख्या. आता बरेचदा आपल्याला माहीत आहे की असे अनेक समाज आहेत जगामध्ये जिथे काय असते, तर जिथे नेहमी स्त्रियांचे प्रमाण हे काय असते? पुरुषांपेक्षा कमी असते. आपल्याला खूप लिमिटेड असे काही समाज दिसणार आणि ते पण विशेष करून जमातींमध्ये, की जिथे काय आहे, स्त्रियांची संख्या जास्त आहे पुरुषांपेक्षा. अदरवाईज जनरलाइज जर का तुम्ही कंडिशन बघितली तर नेहमी काय असते? पुरुषांची संख्या जास्त असते. मग अशा वेळेस विवाह कशा पद्धतीने केले जावे हे ठरवले जाते. म्हणजेच काय? की तो समाज कोणाला मान्यता देणार, कुठल्या विवाहाला मान्यता देणार? ज्या परिस्थितीमध्ये तो समाज आहे, ज्या परिस्थितीमध्ये त्या समाजाची लोकसंख्या आहे, स्त्री पुरुषांचं प्रमाण आहे, त्यावरून ठरवणार की विवाह कशा पद्धतीने असायला पाहिजे. तर हा जो घटक असते याला आपण म्हणतो अधिमान्य किंवा प्राधान्यदर्शक विवाह, म्हणजेच प्रिफरेन्शियल मॅरेज इंग्लिशमध्ये. हे त्या लक्षात? मग यामध्ये बघा, पहिला कन्सेप्ट येतो त्यामध्ये येणार आते मामा भावंड विवाह, म्हणजेच क्रॉस कझिन मॅरेज. आता इथे काय असते बघा,
हे तुम्हाला जनरली माहीत असेल, कारण भारतामध्ये हा विशेष करून प्रचलित आहे. तुम्ही आते भावाशी किंवा मामे भावाशी किंवा कॉन्ट्ररी आते बहिणीशी किंवा मामे बहिणीशी काय करू शकतात, विवाह करू शकतात. आणि जगामध्ये देखील अनेक आदिवासी जमातीमध्ये विशेष करून हा प्रकार बघायला मिळतो. आता असं का होणार बघा, डायरेक्टली एका फॅमिलीमध्ये विवाह करण्यास मान्यता का दिली जाते, कारण तिथे काय असणार, लोकसंख्या कमी असणार, किंवा जो समाज आहे त्या समाजामध्ये जो कॉन्टॅक्ट असतो व्यक्तींमधला तो काय असणार, लिमिटेड असणार, रेस्ट्रिक्टेड असणार. म्हणून मग काय केल्या जाते की जो लिमिटेड समाज आहे तर त्या समाजामध्येच मग काय होणार, लग्न होणार. किंवा जे लोक नात्यामध्ये आहे, म्हणजे काय झालं, तो लिमिटेड समाज, तर नात्यातल्या नात्यात मग तिथे काय केल्या जाते, विवाह करण्यास परमिशन दिली जाते. किंवा लोकसंख्या जर का कमी असेल, स्त्रियांचं प्रमाण कमी आहे किंवा पुरुषांचं प्रमाण कमी आहे, तर अशा वेळेस मग नात्यांमध्ये विवाह करण्यास मान्यता दिली जाते. मग त्यामध्येच काय येणार, आते मामा भावंड विवाह, म्हणजे क्रॉस कझिन मग अलाव केल्या जाणार. किंवा दुसरा मग येते ते म्हणजे चुलत किंवा मावस भावंड, ज्याला आपण म्हणतो पॅरेलल कझिन. म्हणजे असे अनेक समाज आहे की जिथे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण किंवा मावस भाऊ मावस बहीण यांच्याशी विवाह करण्यास देखील मान्यता आहे. आणि हा जो प्रकार आहे, हा प्रकार मेनली आपल्याला अरब कंट्रीमध्ये बघायला मिळतो. म्हणजे बघा, अरब कंट्रीमध्ये जेही मुस्लिम डॉमिनेटेड देश आहेत, म्हणजे ज्यांचा मेन रिलिजन मुस्लिम आहे, ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला पॅरेलल कझिन मॅरेजेस बघायला मिळतात. म्हणजे ते चुलत भावांशी किंवा चुलत बहिणीशी लग्न करतात. येत आहे लक्षात? भारतामध्ये हा प्रकार मात्र फार कमी आहे. आणि त्यानंतर बघा, भारतामध्ये मग कुठले प्रचलित आहे, तर भारतामध्ये प्रचलित असणारे दोन ग्रुप म्हणजे दीर भावजय विवाह आणि मेहुना मेहुनी विवाह, ज्याला इंग्लिशमध्ये लेव्हिरेट आणि सोरोरेट मॅरेज म्हणतात. आता लेव्हिरेट मॅरेज म्हणजे काय बघा, दीर आणि भावजयांचा विवाह. आता ही परिस्थिती कधी येणार, तर सेम मी जसं तुम्हाला सांगितलं, युद्धाच्या वेळेस किंवा एखादी महामारी आली किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, आणि अशा वेळेस जर का पुरुषांचे मृत्यू जास्त प्रमाणात होत असेल, मग तेव्हा काय होणार की त्या पुरुषांच्या ज्या काही पत्नी आहे त्या काय असणार, समाजामध्ये तशाच राहणार. मग अशा वेळेस काय केल्या जाते, ह्या ज्या विधवा आहे किंवा कोणतरी विधुरी असू शकतात, त्यांना मग परत विवाह करण्याची परमिशन दिली जाते. पण आता या केसमध्ये बघा, तिथं आपण भावंड बघितलं होतं की एक तर भाऊसोबत लग्न होणार. आता इथं कंडिशन काय आहे, इथं कंडिशन आहे की कंपल्सरी त्या स्त्रीला कोणाशी लग्न करावं लागणार, तर त्या तिच्या पतीच्या भावाशी, जिला आपण काय म्हणतो जनरली दीर. आणि हा भाऊ कसा असला पाहिजे, तर तिच्या पतीपेक्षा लहान असला पाहिजे वयाने. तर ही जी केस आहे याला भारतामध्ये विशेष करून लेव्हिरेट म्हटलं जाते. त्या काय लक्षात, लेव्हिरेट मॅरेज असं म्हटल्या जाते. आणि हे आपल्याला कुठे कुठे आढळून येतो हा प्रकार, तर बघा, आदिवासी जमातमध्ये आपल्याला हा प्रकार आढळून येतो. त्यानंतर करावा जमातमध्ये हा प्रकार आढळून येतो. आणि आपण जर उत्तर भारतात बघितला, तर उत्तर भारतामध्ये पंजाब आणि हरियाणा हा जो प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये आपल्याला लेव्हिरेट मॅरेज आढळून येते. त्याच पद्धतीने बघा, छत्तीसगडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तर उत्तर भारतामध्ये आपल्याला हा प्रकार विशेष करून आढळून येते, लेव्हिरेट मॅरेजचा. येत आहे? आणि ही सर्वात मोठी केस भारतामध्ये कधी झाली होती, तर बघा, जेव्हा भारत पाक युद्ध झालं, तर भारत पाक युद्धानंतर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर लेव्हिरेट मॅरेज घडून आले होते. येत्या लक्षात? तर हा एक प्रकार आपल्याला विशेष करून भारतीय समाजामध्ये बघायला मिळतो. त्यानंतर आहे मेहुना मेहुनी विवाह, म्हणजे सेम सोरोरेट मॅरेजला म्हणणार. आता इथे मात्र काय असणार की मृत पत्नीच्या बहिणीसोबत विवाह, म्हणजे मेल अँगलनी. समजा एखाद्या पुरुषाची स्त्री, म्हणजे एखाद्या पुरुषाची पत्नी जर का मरण पावली, तर तेव्हा तो पुरुष कोणाशी विवाह करणार, तिच्या पत्नीच्या बहिणीशी विवाह करणार. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मेहुना मेहुनी विवाह. तर हा देखील भारतामध्ये काही समाजामध्ये, म्हणजे काही राज्यातले जे समाज आहे किंवा काही आदिवासी जमाती आहे तिथे आपल्याला बघायला मिळतो. येत्या लक्षात? तर असे वेगवेगळ्या प्रकारचे विवाह आपल्याला भारतीय समाजामध्ये बघायला मिळतात आणि जगामध्ये देखील बघायला मिळतात. म्हणजे हे जनरलाइज्ड प्रकार आहे. त्या लक्षात? तर आपल्याला याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास म्हणण्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे ह्या ज्या टर्म्स आहे हे लक्षात ठेवणं.
म्हणजे कशाला काय म्हणतात, आता हे अंतर्विवाह बहिर्विवाह काय आहे त्या लक्षात, बहुपत्नीत्व म्हणजे काय, तर ह्या ज्या टर्म्स आहे ह्या लक्षात ठेवणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या देखील तुम्ही विचारू शकता. थँक्यू.